नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्ही स्कूलमध्ये मी शिवम आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत दहावीचा क्रॅश कोर्स तयारी आपल्या दहावीच्या परीक्षेची विद्यार्थी मित्रांनो हळूहळू आपण गणित भाग एकमध्ये मध्ये चौथ्या चॅप्टरवरती आलेलो आहोत बरोबर चौथ्या चॅप्टरमधला आपण सराव संच एक मागील भागामध्ये पाहिला आजच्या भागामध्ये आपण सराव संच दोन पाहूया चौथ्याच्या मधला आपल्याच चौथ्या धड्याचं नाव काय आहे अर्थ नियोजन विद्यार्थी मित्रांनो हा जो धडा आहे अगदी सोपा आहे तुम्हाला वाटत असेल मी सगळ्याच धडांना म्हणतो हा सोपा आहे तो सोपा आहे तो सोपा आहे पण आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं मी ज्या ज्या सोप्या सोप्या कन्सेप्ट आहेत ना तेवढ्याच तुम्हाला आत्तापर्यंत सांगितल्या तर त्यांची रिव्हिजन करून घेतली आहे सो जर नसेल पाहिला तर आपली प्लेलिस्ट तुम्हाला आय बटनवरती दिसते आहे नक्कीच त्या प्ले बटनवरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आपले विज्ञानाचेसुद्धा भरपूर सारे व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत प्लेलिस्टमध्ये नक्की पहा आणि त्याचा फायदा करून घ्या म्हणजे तुम्हाला एक रिव्हिजन होईल विद्यार्थी मित्रांनो हळूहळू आपण काय करणार आहोत आपले जे पेपर्स आहेत तेही घेणार आहोत आणि आपण महत्त्वाची इम्पॉर्टन्स क्वेश्चनची सिरीज पण आपण हळूहळू चालू करूया म्हणजे तुम्हाला जेवढीच जा जास्त प्रॅक्टिस करून देता येईल तेवढी आम्ही करू आता आपण वळूया आपल्या सेशनकडे विद्यार्थी मित्रांनो त्याआधी आता तुम्हाला इथे एक चार्ट दिसतोय आता याच्यामध्ये तुम्ही काय दिसत आहे तुम्हाला तर जी आपली चाक साखळी आहे आता जसं की एखादी वस्तू तुम्हाला मिळते दोनशे रुपयाला जसं की आता इथे दो, दोन दोनशे रुपयाला तुम्हाला घड्याळ मिळतंय पण ते, <Shranthye> ते तुम्हाला ॲक्च्युअल किती किमतीला मिळतं आहे ते ॲक्च्युअल मिळतंय चाळीश चारशे आणि अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे अठ्ठेचाळीस रुपयाला मिळतंय पण ॲक्च्युली त्याची किंमत किती आहे दोनशे रुपये पण याच्यामध्ये खूप सारे साखळीमध्ये भरपूर जण आहेत म्हणजे उत्पादकपासून ते घाऊक व्यापारी आहे घाऊक व्यापारीनंतर किरकोळ व्यापारी आहे तेव्हा कुठे आपल्याला तो प्रोडक्ट तुम् मिळतं आता तुम्ही पाहिलं असेल की काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला उत्पादक ते डायरेक्ट ग्राहकापर्यंत प्रोडक्ट्स मिळतं त्यामुळे हे मधले जे दावे आहेत मधले ज्या गोष्टी आहेत त्या निघून जातात आणि तुमची प्राईस तेवढी कमी होते ओके सो अशा काही गोष्टी आहेत पण आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे काय ते जीएसटी जो आहे तो कसा आकारला जातो म्हणजेच उत्पादकला पण जीएसटी पडला घाऊक व्यापारीला पण जीएसटी पडला किरकोळ व्यापारीला पण जीएसटी पडला आणि आम्ही पण जीएसटी भरला म्हणजे सरकारची चांदीच चांदी त्यांच्याकडनं पण घेतात ह्यांच्याकडनं पण घेतात ह्यांच्याकडनं पण घेतात अरे तुम्ही ठेवणार कुठे एवढे पैसे किती घेणार त्याच्याकडनं एकाच प्रोडक्टवरती एवढ्या वेळा पण असं नाही हे विद्यार्थी मित्रांनो जो टॅक्स आहे आपण जी एस टी भरतोय तो फक्त ग्राहकच भरतो आणि हे जे मधले आहेत उत्पादक घाऊक व्यापारी किरकोळ व्यापारी हे टॅक्स भरत नाही हे याच्या मागचं लॉजिक काय ते आपण आता पाहूया ठीक आहे आता पहा उत्पादकने ती वस्तू जी आहे दोनशे रुपयाला बनवली ती दोनशे रुपयाला घाऊक व्यापारीला विकली पण ती त्यांनी दोनशे रुपयाला विकली का नाही त्यांनी काय केली दोनशे आणि इथं जीएसटीचा रेट आहे बारा टक्के ठीक आहे जीएसटीचा रेट आहे बारा टक्के आता तुम्ही म्हणाल बारा टक्के आहे दोनशेचे बारा टक्के तर इथे अठ्ठेचाळीस रुपये नाही होत कसं काय तुम्ही गंडवताय असं म्हणाल तुम्ही नाही तुम्हाला कळेल हे अठ्ठेचाळीस रुपये कुठून आले इथे थोडं लक्ष नका देऊ इथे बघ इथे कॉन्सन्ट्रेट करा उत्पादकतेकडे ठीक आहे सो उत्पादक जो आहे त्यांनी दोनशे रुपयाला बनवली आणि त्यांनी टॅक्स जो घेऊन घाऊक व्यापाराला कितीला विकलं ती वस्तू त्याने विकली दोनशे चोवीस रुपयाला ठीक आहे आता घड्याळ त्यांनी दिलं घाऊक व्यापाऱ्याने दोनशे चोवीस रुपये दिले पण विद्यार्थी मित्रांनो त्यांनी दोनशे रुपये दिले उत्पादकाला ठीक चा आहे आणि त्यातले जे चोवीस रुपये आहेत ना चोवीस रुपये दोनशेचे बारा टक्के ते चोवीस रुपये त्यांनी कुणाला दिले उत्पादकांनी गव्हर्नमेंटला ॲज अ जी एस टी म्हणून ठीक आहे चोवीस रुपये डायरेक्ट तिकडे आले म्हणजेच अठ्ठेचाळीसचा पन्नास टक्के भाग जो आहे चोवीस रुपये ग स सरकारकडे जमा झाले आता उरला चोवीस रुपयांचा प्रश्न पा आता पाहूया ते आपण आता बघा उत्पादकांनी पैसे भरले का नाही उत्पादकांनी ती दोनशे रुपयाची जी वस्तू आहे त्यांनी दोनशे रुपयाला दिली आणि दोनशे रुपयालाच घेतली पण ज्या घाऊक व्यापाऱ्याने जे मला त्यांनी चोवीस रुपये दिले मी ॲज इट इज पुढे पासपोन केले म्हणजे माझा काही तिथे न मी काही खर्च केले आणि न काही घेतले एवढं समजलं काय उघड याच्यात नाही आता पुढे बघा आता घाऊक व्यापाऱ्याला ती वस्तू कितीला पडली होती दोनशे चोवीस रुपये त्यांनी दिल कुणाला दिले होते उत्पादकाला आता तो किरकोळ व्यापाऱ्याला कितीला विकतो किरकोळ व्यापाऱ्याला तो विकेल तीनशे रुपये तीनशे रुपयाला त्याने विकले शंभर रुपयाचं स्वतःचं प्रॉफिट ठेवलं आता किरकोळ व्यापारी त्याला देताना किती देईल तीनशे वरचे बारा टक्के ठीक आहे आपला जीएसटीचा रेट किती आहे बारा टक्के बारा टक्के तो समाज राहणार तर तीनशेचे बारा टक्के किती होतात छत्तीस रुपये म्हणजे किरकोळ व्यापाऱ्याने किती दिले तीनशे रुपये दिले का घाऊक व्यापाऱ्याला नाही त्याने दिले रिटर्न तीनशे छत्तीस रुपये ओके आता विद्यार्थी मित्रांनो बघा तीनशे रुपये कुणाकडे आले तीनशे रुपये आले घाऊक व्यापाऱ्याकडे ओके पण ह्यांनी कितीला घेतली होती विकत ती दोन तीन दोनशे चोवीस रुपयाला ठीक आहे आता हे चोवीस रुपये म्हणजेच बघा आता घाऊक व्यापाऱ्याला पडली ती वस्तू दोनशे रुपयाला आणि अधिक चोवीस रुपये त्यांनी जो टॅक्स पे केला तो ठीक आहे आता किरकोळ व्यापाऱ्याने काय केलं तीनशे रुपयाला विकत घेतली पण त्यांनी पे करताना किती दिले तीनशे आणि बारा टक्के जी एस टी म्हणजे तीनशे आणि छत्तीस रुपये सो तीनशे अधिक छत्तीस रुपये ठीक आहे एवढं समजलं आता पहा त्यांनी काय केलं तीनशे आणि छत्तीस रुपये दिले आता घाऊक व्यापारी गव्हर्नमेंटला किती रुपये देईल घाऊक व्यापारी देईल हे चोवीस त्यांनी पे केलेत ऑलरेडी पण त्यांनी टॅक्स कुणाकडे त्यांना गव्हर्नमेंटकडे पण त्यांनी काय केलं किरकोळ व्यापारी करणं किती घेतले छत्तीस रुपये त्यांनी त्यातले चोवीस रुपये वजा केले बघा छत्तीस वजा चोवीस आणि त्यांनी दिले किती बारा रुपये कुणाला गव्हर्नमेंटला ठीक आहे सो बारा रुपये दिले त्याने गव्हर्नमेंटला आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा घाऊक व्यापाराला किती टॅक्स पडला काहीच नाही त्यांनी पण काय केलं इकडनं छत्तीस रुपये घेतले त्यांनी जे आधी चोवीस रुपये दिले त्यातनं वजा केले आणि ती बज वजा केलेली जी अमाऊंट आहे बारा रुपये ती त्यांनी गव्हर्नमेंटला दिली येस पण आता हे जे चोवीस रुपये कुठनं आले ते आता पाहूया ठीक आहे आता हे चोवीस रुपये आणि हे चोवीस रुपये कुठनं आले ते बघा आता इथे बघा आता किरकोळ व्यापाऱ्यांनी कितीला घेतली ती वस्तू तीनशे छत्तीस ठीक आहे सो तीनशे छत्तीस रुपयाला पण तो ग्राहकाला विकतोय कितीला तिला चारशे रुपयांना आहे आता ग्राहक काय आमचे ग्राहक बाबा चारशे रुपयाचं चा, दोनशे रुपयाचं चा घड्याळ चारशे रुपयाला दुप्पट किमतीला विकत घेतो आपण बघा एवढा फरक असतो मन म्हणूनच म्हणतो मी तर तुम्ही जर जीएसटी व्यवस्थित कन्सेप्ट शिकली ना तो जर तुम्ही बिझनेस चालू केला ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात राहील ओके सो त्यासाठी तुम्हाला दहावीमध्ये ह्या गोष्टी शिकवल्यात किती छान गिने आपलं गव्हर्नमेंट आपल्याला अभ्यासामध्येच तुम्हाला टीचे जी कन्सेप्ट सांगत आहे गणित त्यासाठी आपण शिकतो विद्यार्थी मित्रांनो काही न वाटतं की बाबा गणित का शिकायचं काय एवढं अवघड आहे एवढं न्युमेरिक्स प्रे खूप आम्हाला डोक्याला ताप देतो बाबा काही जण मत म्हणजे मॅथेमेटिक टिक असं म्हणतात पण ॲक्च्युअली तसं नाही आहे हा कन्सेप्ट आहे जर तुम्ही व्यवस्थित शिकला ना तुम्हाला पुढे त्याचा फायदा होणार आहे कधी ना कधी फायदा होतोच ओके चला आता पुढे बघा ग्राहकाला किती रुपयाला पडली ती वस्तू चारशे रुपयाला पण ग्राहकाने दिले किती चारशे पण दिले आणि वरती त्यांनी टॅक्स पण दिला तो दिला अठ्ठेचाळीस रुपयांचा विद्यार्थी मित्रांनो किती दिला त्यांनी अठ्ठेचाळीस रुपयांचा टॅक्स दिला बघा आता इथे व्यवस्थित बघा अठ्ठे त्यांनी चारशे रुपये दिले कुणाला किरकोळ व्यापाऱ्याला आणि अठ्ठेचाळीस रुपये त्यांनी टॅक्स म्हणून दिला आता किरकोळ व्यापारी काय करेल त्यांनी किती त्याच्या पदरचे भरले छत्तीस रुपये भरले ठीक आहे कुणाला घाऊक व्यापाऱ्याकडे आता छत्तीस रुपये त्यांनी भरले त्याला हवेत की नाही सो तो काय करणार अठ्ठेचाळीस रुपयामधनं छत्तीस रुपये स्वतः काढून घेणार त्यांनी काय केलं अठ्ठेचाळीस मधला स्वतः छत्तीस रुपये काढून घेतले उरले बारा रुपये ते त्यांनी काय केले गव्हर्नमेंटला दिले बारा रुपये बघा घाऊक व्यापाऱ्यांनी बारा रुपये दिले किरकोळ व्यापाऱ्यांनी बारा रुपये दिले आणि उत्पादकांनी चोवीस रुपये दिले पण आहेत कुणाचे हे आमच्या ग्राहकाचेच आमचेच बघा अठ्ठेचाळीस रुपये घेतले अठ्ठेचाळीस रुपये आता बघा व्यवस्थित लक्ष द्या अठ्ठेचाळीस रुपयामधले बारा रुपये किरकोळ व्यापाऱ्यांनी दिले त्यातलेच बारा रुपये घाऊक व्यापाऱ्यांनी दिले म्हणजे चोवीस रुपये सुटले आता ते जे चोवीस रुपये राहिले होते ते उत्पादकांनी दिले म्हणजे आमचेच पैसे त्यांनी गव्हर्नमेंटला प्रत्येकाने वेगळे दिले यांना कुठे हे जे मधले लोक आहेत ना यांना कुणालाच टॅक्स नाही पडला टॅक्स पडला आम्ही ग्राहकांनीच लक्षात सो त्याच्यामुळे जीएसटीला नाही का काहीतरी कन्सेप्ट आहे ती जर तुम्ही व्यवस्थित ही जी लाईन आहे ना आता तुम्ही काय करा तुमचं बुक ओपन करा आणि जीएसटीला एक सांगितलं की हा कसा छुपे टॅक्स आहे काय आहे ती जी वर्ड आहे ना थोडंसं बघा तुमच्या बुकमध्ये काय आहे हे तुम्हाला रिकाम्या जाग्यामध्ये विचारलं जाऊ शकता थोडंसं प्रयत्न करा कष्ट घ्या जरा तुम्ही सुद्धा पुस्तकं उग उघडा जरा ओके सो आता विद्यार्थी मित्रांनो मला काय समजतंय थोडक्यात शासनाकडे कराचा भरणा करताना साखळीतील प्रत्येक व्यापारी त्याने खरेदीच्या वेळी दिलेला कर विक्रीच्या वेळी गोळा केलेल्या करामधून वजा करून उरलेला कर भरतो येस yes, आलं लक्षात आता चार्ट समजला तुम्हाला हा आय थिंक समजला असेल हा चला पुढे बघूया आपण खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची वजावट खरेदीच्या वेळी दिलेली कराची वजावट म्हणजेच आयटीसी वजा इनपुट टॅक्स जो आहे बघा आयटीसी वजा इनपुट टॅक्स क्रेडिट निविष्ट कराची जमा आता देय जीएसटी किती असेल देय जीएसटी आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स ठीक आहे इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स आणि मायनस इनपुट टॅक्स एवढं लक्षात ठेवा आयटीसी म्हणजेच काय इनपुट टॅक्स खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची वजावट म्हणजेच इनपुट टॅक्स देय जीएसटी किती असेल आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स एवढं गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जास्त डोक्यात घ्यायचं नाही आहे हे टॅक्स बिक्स काय जीएसटी काय आहेत ते नंतर तुम्ही हळूहळू शिकणारच आहात जर तुम्ही बारावीनंतर नंतर कॉमर्स घेतलं तुम्हाला हा व्यवस्थित अभ्यासायचाच आहे पुढेही जाऊन तुम्हाला अभ्यासायचा आहे सो त्यामुळे जरा फक्त बेसिक कन्सेप्ट जी आहे ती व्यवस्थित समजून घ्या आता आपण वळूया आपल्या सराव संचाकडे आता सराव संचामध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे चेतना स्टोअर्सने एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस जुलै दोन हजार सतरा या कालावधीत म्हणजे एक महिन्यासाठी खरेदी केलेल्या खरेदीवर कालावधीत केलेल्या खरेदीवर एक लाख पाचशे रुपये जीएसटी दिला त्यांनी काय केलं चेतना स्टोअर्स म्हणजे हा कोण आहे दुकानदार आहे ओके त्यांनी काय केलं किती जी जीएसटी पे केला एक लाख पाच हजार पाचशे रुपये आणि विद्यार्थी मित्रांनो विक्रीवर म्हणजे त्यांनी जी वस्तू विकली त्याच्यावरती त्यांनी एक लाख बावीस हजार पाचशे रुपये जी एस टी गोळा केला मग त्यांनी काय केलं ग्राहकांकडनं एक लाख बावीस हजार पाचशे रुपये जीएसटी गोळा केला तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा आता विद्यार्थी मित्रांनो किती जीएसटी गेला सरकारकडे सांगा बरं आता आता आपण फॉर्म्युला पण पाहिला आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स म्हणजेच काय करायचं आउटपुट टॅक्स किती झाला इथे एक लाख बावीस हजार पाचशे इनपुट टॅक्स किती आहे एक लाख पाचशे रुपये वजा करा तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल सो एक बावीस पाचशे वजा एक शून्य शून्य व्यवस्थित आकडे वरती लिहायचे ओके तो शून्य 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 दोन दोन शून्य बावीस हजार रुपये हा टॅक्स गेला जी एस टी कुणाकडे सरकारकडे बघा त्यांनी भरला होता किती एक लाख पाचशे त्यांनी गोळा केला किती एक लाख बावीस हजार पाचशे दिला किती बावीस हजार पाचशे आ लक्षात व्यवस्थित समजलं आता हे आपण व्यवस्थित मांडणार कसं शब्दामध्ये मांडणार कसं बाबा तुम्ही आम्हाला म्हणाल तुम्ही हां बोलायला काय आहे तुम्हाला बोलायला किती बोलू शकता तुम्ही पण लिहायचं कसं तेही दाखवा बघा आता हे लिहायचं असं तर आउटपुट टॅक्स म्हणजेच विक्रीच्या वेळी घेतलेला कर तो आहे माझा एक लाख बावीस हजार पाचशे इनपुट टॅक्स खरेदीच्या वेळी दिलेला कर तो आहे एक लाख पाचशे सो आय टी सी इनपुट टॅक्स क्रेडिट काय आहे इनपुट टॅक्स क्रेडिट किती झाला एक लाख पाचशे सो देय कर किती असेल आउटपुट टॅक्स मायनस आय टी सी सो एक लाख बावीस हजार पाचशे वजा एक लाख पाचशे सो बावीस हजार झालं चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जी एस टी किती आहे बावीस हजार रुपये विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात आलं म्हणजे जी एस टी कोण पे करतं ग्राहक पे करतो दुकानदार पे करतो का नाही म्हणून तुम्ही दुकानदार व्हाल का नक्कीच मला माहिती वाटलंच की तुम्ही दु नक्कीच दुकानदार व्हाल ठीक आहे चला आता पुढे नजमा या जी एस टी अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीना आहेत ठीक आहे नजमा काय आहेत जीएसटी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीन्या आहेत आता विद्यार्थी मित्रांनो जस्ट मला एक आठवलं जर तुम्ही काही कुठे हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये वगैरे गेला आणि तुमच्याकडे जर स्वतःचा जीएसटी नंबर असेल म्हणजे तुम्ही व्यापारी असाल किंवा वगैरे काही तुमचे आई वडील काही बिझनेस करत असेल त्यांच्याकडे जीएसटी नंबर असतो जर तुम्ही तो, तो जीएसटी दिला तर तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळते हे तुम्ही पाहिलं असेल जरा थोडंसं आवंतर वाचनासाठी नंतर तुमची परीक्षा झाली ना याच्यावरती थोडंसं बघा चला तर त्यांनी खरेदीवर एकूण जी एस टी बारा हजार पाचशे रुपये दिला होता व विक्रीवर एकूण जी एस टी चौदा हजार सातशे पन्नास रुपये गोळा केला आहे बघा त्यांनी काय केलं खरेदीवर एकूण जी एस टी किती दिला बार बारा हजार पाचशे आणि विक्रीवर एकूण जी एस टी किती आहे चौदा हजार सातशे पन्नास रुपये गोळा केला तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जी एस टी काढा किती त्यांनी जी एस टी दिला हे तो काढूया सोप्प आहे काय करायचं आहे आउटपुट टॅक्स आहे चौदा हजार सातशे पन्नास इनपुट टॅक्स आहे बा बारा हजार पाचशे सो चौदा हजार सातशे पन्नास वजा बारा हजार पाचशे मला मिळेल दोन हजार दोनशे पन्नास सो so, नजमा यांना बारा हजार पाचशेचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल तसेच त्यांना देय जीएसटी किती आहे दोन हजार दोनशे पन्नास आता इनपुट क्रेडिट काय क्रेडिट डेबिट ह्या गोष्टी थोडंसं तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात कधी शिकला आहात मागच्या स्टँडर्ड्समध्ये मा जिथे तुम्ही बँकिंग रिलेटेड कन्सेप्ट शिकला होता क्रेडिटेड अमाऊंट डेबिटेड अमाऊंट आता सुद्धा अकाऊंट असेल बँकेमध्ये सो तुम्हाला मेसेज येतो बँकेकडनं दिस दिस अमाऊंट क्रेडिटेड दिस दिस अमाऊंट डेबिटेड म्हणजे काढल्यानंतर क्रेडिटेड म्हणजे जमा झाली डेबिट म्हणजे कट झाले सो ह्या गोष्टी आता क्रेडिट म्हणजेच काय इथे तुमच्याकडे जमा झाले बारा हजार पाचशे इनपुट आलं आणि त्यांनी भरला किती दोन हजार दोनशे पन्नास ओके आल लक्षात चलो आता अमीर इंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना तीन हजार आठशे रुपये जीएसटी भरला किती भरला तीन हजार आठशे रुपये कधी अमीर इंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना चार हजार शंभर रुपये जीएसटी गोळा केला मग त्यांनी काय केलं चार हजार शंभर रुपये जीएसटी गोळा केला बर आता मयंग फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या चार हजार पाचशे रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या तर प्रत्येकी व्यवहारात देय जीएसटी काढा त्यावरून प्रत्येकाला लागणारा केंद्राचा देय कर म्हणजे सी जी एस टी आणि राज्याचा एस जी एस टी काढा म्हणजे तुम्हाला जीएसटी एकदा मिळाला आणि तुम्ही त्याला डिवाइड बाय करा आणि सी जी एस टी आणि एस जी एस टी मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो इथे किती जण आहेत तीन जण आहेत पहिला आहे अमीर दुसरा आहे अकबरी आणि तिसरा आहे मयंक ठीक आहे आता हे तीन जण इथे तुम्हाला दिसतात आहे आता शेवटला कोण आहे शेवटला आहे मयंक म्हणजेच जीएसटी कोणी भरला मयंकनी भरला ओके पण हे छुपे आतल्या गोष्टी कुणी कुणी भरला आमिर आणि अकबरीने पण त्यांना जीएसटी तो रिटर्न मिळाला ठीक आहे आता पाहूया हे कसं सोडवायचं आता आमिर इंटरप्राइजेससाठी काय आउटपुट टॅक्स काय असेल त्याच्यासाठी चार हजार शंभर रुपये इनपुट टॅक्स किती असेल तीन हजार आठशे रुपये त्यांनी भरला किती तो झाला इनपुट टॅक्स त्याला मिळाला किती तो आउटपुट टॅक्स ठीक आहे सो इनपुट टॅक्स क्रेडिट किती झाला आय सी आय टी सी तीन हजार आठशे रुपये सो देय जीएसटी किती असेल त्यांनी किती जीएसटी भरला आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स सो चार हजार शंभर वजा तीन हजार आठशे हे झालं तीनशे रुपये सो so, मला इथे मिळाला तीनशे रुपये जी एस टी विद्यार्थी मित्रांनो देय जी एस टी झाला मला सी जी एस टी एस जी एस टी काढायचा आहे डिवायडेड बाय टू करा सो so, दीडशे रुपये त्याने सेंट्रल गव्हर्नमेंटला दिले आणि दीडशे रुपये त्याने स्टेट गव्हर्नमेंटला दिले ठीक आहे चलो आता पुढे अकबरी ब्रदर्ससाठी आउटपुट टॅक्स आहे चार हजार पाचशे इनपुट टॅक्स किती आहे चार हजार शंभर आता विद्यार्थी मित्रांनो दह्य जीएसटी किती असेल चार हजार पाचशे वजा चार हजार शंभर फक्त तुम्हाला काय करायचं आहे आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स बाकी करायची व्हॅल्यू मिळेल आणि ॲज इट इज लिहायचं आहे शब्दांमध्ये मांडायचं आहे सो चारशे रुपये त्यांनी जीएसटी पे केला विद्यार्थी मित्रांनो सी जी एस टी आणि एस जी एस टी किती असेल चारशे भागिले दोन म्हणजे दोनशे रुपये तर अकबरी ब्रदर्सने किती दिले दोनशे रुपये दिले ठीक आहे आता पुढे मयंकसाठी so, आता व्यवसाय साखळी जी एस टी भरणा करण बघा सो आमिर एंटरप्राइज देय जी एस टी असेल तीनशे रुपये देय जी एस टी सी जी एस टी किती असेल दीडशे रुपये आणि एस जी एस टी दीडशे रुपये अकबरी ब्रदर्ससाठी चारशे आणि देय सी जी एस टी दोनशे रुपये आणि एस जी एस टी दोनशे रुपये पण आता हे दीडशे आणि दोनशे त्यांनी कुठून कुणाकडनं घेतले बघा बरं दोड ह्याचे सातशे रुपये जे आहेत ते कुठून आले बघा बरं व्यवस्थित जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर हे सातशे रुपये तीन हजार आठशे रुपये आणि चार हजार पाचशे यातला डिफरन्स तुम्हाला समज समजला की समजला म्हणजे दिलाय कुणी जी, दिला जी एस टी दिलाय यानी पण नाव लागलं ला कुणाचं सा भलत्यांचंच येस चलो आता पुढे बघा चंदीगड हे संघराज्य आहे येथील मालिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या चोवीस हजार पाचशे रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना सव्वीस हजार पाचशे रुपयांना विकल्या या व्यवहारात पाच टक्के दराने देय असलेला एकूण जी एस टी काढा व त्यावरून केंद्राचा देयकर म्हणजे सी जी एस टी व संघराज्याचा देयकर यू टी जी एस टी काढा संघराज्य म्हणजेच काय आपले केंद्रशासित प्रदेश तुम्ही त्यांना म्हणू शकता संघराज्यात येस जी एस टी ऐवजी टी जी एस टी वापरतात बघत जस्ट टी वापरलं ऐवजी ओके आणि लक्षात युनियन टेरिटरी आपण त्याला म्हणतो टी आता लक्षात येईल तुम्हाला युनियन टेरिटरी जीएसटी म्हणजे तिथं ऐवजी आपण युनियन टेरिटरीज म्हणतो केंद्रशासित प्रदेश ओके आता विद्यार्थी मित्रांनो केंद्राकडे पण गेला आणि केंद्रशासित प्रदेशांकडे पण गेला तुम्ही जरा जर तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास केला असेल ना तुम्हाला एक गोष्टी समजतील हां सो आता बघा मालिक गॅस एजन्सी आता आउटपुट टॅक्स कितीचा आहे बाबा सव्वीस हजार पाचशेचे पाच टक्के सव्वीस हजार पाचशेचे पाच टक्के किती असेल तर पाच तर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन तुम्हाला जमतं आहे मला माहिती आहे नसेल जमे तर व्हिडिओ पॉज करा पटकन आणि सव्वीस हजार पाचशेचे स्वतः काढून बघा तुमची व्हॅल्यू एक हजार तीनशे पंचवीस रुपये येते की नाही ठीक आहे आता इनपुट टॅक्स किती झाला इनपुट टॅक्स बघा चोवीस हजार पाचशेचे पाच टक्के इनपुट टॅक्स किती असेल चोवीस हजार पाचशेचे पाच टक्के म्हणजेच असेल तो किती एक हजार दोनशे पंचवीस आता माझ्याकडे आउटपुट टॅक्स आला इनपुट टॅक्स आला आता तुम्ही देय जीएसटी काढू शकता देय जी एस टी किती असेल तेराशे पंचवीस वजा बाराशे पंचवीस म्हणजे शंभर रुपये सो सी so, टी आणि यूटी जीएसटी शंभर भागीय दोन म्हणजे पन्नास पन्नास रुपये त्यांनी दिले पाच टक्के दराने एकूण देय जीएसटी एक आता विद्यार्थी मित्रांनो काही ना, ना वाटलं से बाबा एवढं मोठं स्टेटमेंट दिलंय ते एवढं कसं का काय किती अवघड दिलं आहे प्रश्न नाही पण सोपं आहे त्यांनी काय केलं फक्त तुम्हाला आता व्हॅल्यू देण्याऐवजी सांगितलं की बाबा तुम्ही स्वतःच आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स स्वतःच कॅल्क्युलेट करा आता त्यांनी काय केलं चोवीस हजार पाचशे रुपयाला खरेदी केल्या होत्या आणि त्याच्यावरती त्यांनी पाच टक्के जीएसटी पे केला सव्वीस हजार पाचशेवरती जीएसटी पे केला आउटपुट टॅक्स हा झाला आणि तो इनपुट टॅक्स झाला ठीक आहे इनपुट टॅक्स म्हणजे कोणी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी जर व्यापारी असेल मी जो टॅक्स दिला तो इनपुट टॅक्स झाला आता मला कोणी देणार असेल म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही तुम्ही माझे ग्राहक आहात तुम्ही मला टॅक्स दिला तो झाला आउटपुट टॅक्स ओके आउटपुट टॅक्स म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांना आउटपुट टॅक्स थोडासा मोठा असतो इनपुट टॅक्स छोटा असतो एवढं लक्षात ठेवा आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स व्हॅल्यू निगेटिव्ह नाही आली पाहिजे पॉझिटिव्ह आली पाहिजे सो तुमचं उत्तर बरोबर येईल ठीक आहे चला पाच टक्के आणि एकूण देय जी एस टी शंभर आहे केंद्राचा देय कर सी जी एस टी व संघराज्याचा म्हणजे यूटी जी एस टी प्रत्येकी पन्नास रुपये आहे असं छान मस्तपैकी स्टेटमेंट लिहायचं परीक्षेमध्ये हायगाय गाय करायची नाही छानपैकी अशा दोन लाईन मारायच्या ओके चलो आता पुढचं बघा पाचवं मे ब्युटी प्रोडक्ट्सने सहा हजार रुपयांवर अठरा टक्के दराने जी एस टी देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व दहा हजार रुपयांना विकली तर व्यवहारासाठीचे मे ब्युटी प्रोडक्ट्सने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा विद्यार्थी मित्रांनो आउटपुट टॅक्स किती असेल दहा हजाराचा अठरा आता तुम्हाला मी आन्सर दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे आन्सर दिलेला आहे बघा आउटपुट टॅक्स किती असेल दहा हजाराचा अठरा टक्के सो अठरा बाय शंभर पर्सेंटेजचं आपण कॅल्क्युलेशन करताना काय करतो अठरा बाय शंभर मल्टिप्लाय विथ टेन थाउजंड सो टू जिरोज कॅन्सल टू झिरो कॅन्सल हंड्रेड मल्टीप्लाय विथ एटीन वी गेट वन थाउजंड एट हंड्रेड ओके तो सी जी एस टी आणि एस जी एस टी किती झाला सी जी एस टी एस जी एस टी आउटपुट टॅक्स अपॉन टू सो वी गेट नाईन हंड्रेड रुपीज सो करा केंद्राची व राज्याची असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम प्रत्येकी नऊशे रुपये आहे आता विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा आता हा जो प्रश्न आहे जर विद्यार्थ्यांना आता बघा किती सोपे सोपे होते ना आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स एवढंच तुम्हाला काढायचं होतं बाकी काहीच नव्हतं करायचं आहे की नाही सोपाय की नाही प्रश्न येत आता हा जो आहे ना तक्त तुम्हाला काढायचा आहे या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित जर पहिलं तुमचा पाठ आहे व्यवस्थित तो जी एस टी एन नंबर छानपैकी कसा तक्ता भरायचा ना हा जो प्रश्न आहे कमीत कमी तुम्हाला तीन मार्कांसाठी तरी विचारला जातोच जातो आणि परीक्षेमध्ये येतो मला माहिती आहे त्यामुळे हा प्रश्न सोडायचा नाही अगदी सोपाय फक्त तुम्हाला तक्ता काढायचा आहे बाकी काय नाही करायचं बघा आणि आता विद्यार्थी मित्रांनो याच बेसवरती तुम्हाला सातवा प्रश्न जो आहे तुमच्या सरावसंचामध्ये तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे प्रयत्न करा ठीक आहे सो सहावा बघा खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक म्हणजेच बी टू सी आता तुम्हाला बी, 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 टूसी, बी टूसी बीजनेस टू सी आणि बी टू बी माहिती आहे ना बी टू सी आणि बी टू बी बी टू बी काय असतं बिझनेस टू बिझनेस म्हणजे एखादा व्यापारी ते व्यापारी बी टू सी म्हणजेच काय बिझनेस टू कस्टमर ठीक आहे सो यासाठीचे करबीजक टॅक्स इन्वॉईस तयार करा नाव पत्ता तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या तुम्हाला हवी ती घ्या पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बोर्डाची परीक्षा देत आहात नाव जे आहे तुम्हाला एक्स वाय झेड अ ब क या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे ठीक आहे तुमचं स्वतःचं नाव लिहायचं नाही तुमच्या मित्राचं नाव लिहायचं नाही तुमच्या शिक्षकांचं नाव लिहायचं नाही कुणाचं नाव लिहायचं नाही अ ब क सरळ लिहा किंवा सी लिहा किंवा एक्स वाय झेड लिहा बाकीचं डोकं लावायचं नाही कारण पेपरमध्ये तुम्हाला नाव लिहायची नसतात ठीक आहे सो पुरवठादार मे पत्ता डॅजा डॅश राज्य तारीख तुम्हाला हवी ती घ्या इनव्हॉइस क्रमांक डॅजा डॅश जीएसटी आहे डॅजा डॅश आता वस्तूंचा तपशील त्यांनी दिला आहे मोबाईल बॅटरीचा जर दोनशे रुपये आहे एक नग जीएसटीचा आहे बारा टक्के तुम्हाला बारा टक्के कॅल्क्युलेट करावं लागेल आधी एच एस एन आठ पाच शून्य सात हेडफोनचा दर आहे सातशे पन्नास एक नग जी एस टी आहे अठरा टक्के एच एस एन पंच्याऐंशी अठरा विद्यार्थी मित्रांनो आधी तुम्ही काय करणार जी एस टी सी जी एस टी आणि एस जी एस टी काढणार बारा टक्के आहे ना सो so, तुम्ही त्याच्यावरनं इझिली काढू शकता सो बॅटरी मोबाईल बॅटरीचा दर दोनशे रुपये सो so, सी जी एस टी असेल बाराचा निम्मा सहा टक्के सो so, सहा बाय शंभर गुणिले दोनशे सो दोन शून्य so, दोनशे सहाय दोने बारा बारा रुपये झाला सी जी एस टी म्हणजे एस जी एस टी पण झाला तुमचा बारा रुपये हेडफोनचा दर आहे सातशे पन्नास रुपये सातशे पन्नासशे अठरा टक्के सो so, सातशे पन्नासशे अठरा टक्के तुमचा जी एस टी झाला पण सी जी एस टी काय झाला अठरा बाय दोन म्हणजेच नऊ टक्के सो so, सातशे पन्नासशे नऊ टक्के दोन शून्य नाही आता इथे एक शून्य गेला एक शून्य पाच दोन्ही दहा पाच एके पाच त्याच्यानंतर पाच एके पाच 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 पंचवीस ठीक आहे सो so, नऊ पंधरा गुणिले नऊ भागिले दोन तुमचं उत्तर मिळेल तुम्हाला सदुसष्ट पॉईंट पन्नास रुपये आहे सो सी जी एस टी आणि एस जी एस टी या ठिकाणी आला सदुसष्ट पॉईंट पन्नास रुपये तो तुमचा तक्ता बघा असा बनेल आपण छानपैकी असं वरती नाव द्यायचं वस्तू खरेदीचा टॅक्स इन्वॉइस पुरवठादार कोण आहे बाबा एक्स वाय झेड मोबाईल सेंटर क मोबाईल सेंटर असं लिहा जीएसटीएन नंबर लिहाऊ शकता तुम्ही पटकर्णी ओके सो हे कसं लिहायचं तुम्हाला ऑलरेडी माहिती नसेल माहिती तुमच्या बुक्समध्ये छानपैकी सांगेल तुम्हाला सत्तावीस काय आहे पी क्यू काय आर हे अंक काय आहे ते तुम्ही व्यवस्थित असं ए बी सी डीने लिहायचं तिथे प्रत्येकाला काही ना काही महत्त्व आहे ठीक आहे सो आता मी जस्ट एक्झाम्पलसाठी तुम्हाला इथे दिलं आहे पण तुम्हाला हे स्वतःहून लिहायचं आहे ओके तुम्हाला हे प्रॅक्टिससाठी आता या ठिकाणी तुम्ही पत्ता लिहा तुम्हाला हवा तो पत्ता लिहा कोणताही आता पत्ता तुम्ही काही लिहू शकता ठीक आहे तुमच्या घराचा पत्ता नका लिहू आता इनवॉईस डेट जी तुमच्या पेपरची तारीख आहे ती लिहा इनवॉईस नंबर जी एस टी एकशे चौ चोवीस लिहा एकशे पंचवीस लिहायच दिली हां आता बघा इथे सीरियल नंबर एच एस एन कोड नेम ऑफ प्रोडक्ट रेट क्वांटिटी टॅक्झिबल अमाऊंट रेट सी जी एस टी एस जी एस टी आणि टोटल हे तुम्ही मराठी लिहिलं तर काय हरकत नाही ठीक आहे आता एच एस एन कोड काय आहे इथं पंच्याऐंशी शून्य सात इथे काय आहे पंच्याऐंशी अठरा सो so, नेम ऑफ प्रोडक्ट मोबाईल बॅटरी आणि हेडफोन या ठिकाणी येईल विद्यार्थी मित्रांनो रेट आहे दोनशे इथे हेडफोन सातशे पन्नास सो क्वांटिटी एक एक नग जसं तसं उतरवायचं टॅक्सेबल अमाऊंट दोनशे रेट सहा टक्के आणि नऊ टक्के सो सी जी एस टी झाला इथे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो थोडंसं थांबा हे तक्ता जो आहे असं इथून आहे हां हे थोडंसं वरती झालं थोडं समजून घ्या ओके हा आपण वरती घेऊया सो सहा टक्के आणि इथे नऊ टक्के इथे आलं विद्यार्थी मित्रांनो इथे खरंच आपण इथे पाहिजे तुमचं एक मिनटं हे आहे तुमचं बारा टक्के आणि हे आहे अठरा टक्के ठीक आहे हे करेक्शन आहे इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे ठीक आहे so, सो इथे सी जी एस टी झाला तुमचा सा सहा टक्के एस जी एस टी पण सहा टक्के सो so बारा टक्के इथे अठरा टक्के इथे सो so, बारा 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 रुपये आणि सदुसष्ट पॉईंट पाच सदुसष्ट पॉईंट पाच आठशे पंच्याऐंशी रुपये टोटल आणि इथे दोनशे चोवीस रुपये ठीक आहे टोटल म्हणजे दोनशे प्लस चोवीस सातशे पन्नास प्लस आठशे पंच्याऐंशी एकूण रुपये किती दिले त्यांनी या ठिकाणी सात एकोण एकुन, एकोणऐंशी पॉईंट पाच इथे एकोणऐंशी पॉईंट पाच आणि टोटल अमाऊंट किती झाली एक हजार एकशे नऊ रुपये ठीक आहे सो असं मस्तपैकी छान असा तक्ता बनवा ओके आता जे पुढचं न्यूमेरिकल आहे सातवं ते तुम्ही स्वतः सॉल्व करा मला माहिती आहे की तुम्ही व्यवस्थित सॉल्व कराल सोपं आहे काय फक्त तुम्हाला तक्ता बनवायचा आहे ठीक आहे सो, सो आजचं सेशन आपण इथेच थांबूया पुढच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत तुमचा पुढचा चॅप्टर जसं नाव आहे संभाव्यता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू